आमचा एकदम क्लोज फ्रेंड होता, मी कधी व्लॉगिंग मध्ये दाखवलं नव्हतं त्याला, ऋषीला दाखवलेलं. ऋषीचा आमचा एकदम क्लोज फ्रेंड होता, त्याला विजेच्या धक्क्याने त्याचा म्हणजे एक्सपायर झाला तो. त्याला जी मोटर जी असते त्या मोटरचा शॉक लागला, आणि शॉक लागल्याच्या नंतर त्याच्यासाठी ऋषी होता गावामध्ये, त्यांनी भरपूर प्रयत्न केले. तर गुड मॉर्निंग राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एक व्लॉग मध्ये. मित्रांनो, जस्ट आज आहे टमाट्याचा खुडा, म्हणजे दररोज खुडा आहे. एक दिवस घराजवळच खुडतोय, एक दिवस त्या मळ्यातलं खुडतोय. काल झालं घराजवळच, आणि परत आता जायचं त्या मळ्यात घराजवळच खुडलं. तो मी व्लॉग शूट केला नाही काल, परवाच्या दिवशीचा व्लॉग जो आहे तो रात्री अपलोड केलेला आहे. आणि जस्ट आता इकडे पाठीमागं कोंबड्या वगैरे, आणि मला काढायचं गायींचं दूध. गायींचं दूध काढून आंघोळ वगैरे करून घेतो. आत्ताच उठलोय झोपतून, जाम झालो होतो काल, आणि लगेच जाऊ आपण मळ्यामध्ये. तर मित्रांनो, गाई वगैरे धुवून आणल्या, म्हणजे दूध काढून आणलं, जस्ट झाली आंघोळ, आणि आता घ्यायचा चहा. आणि इकडे आमची वशी इशी. तर या जस्ट आज काय तुमच्या शाळेत, आज काय दहांडे यांच्या शाळेत आज त्यांना सुट्टी दिलेली आहे सरकारने, म्हणजे शाळेने. ही तिसरीला आहे, मग हिला शाळा आहे, आणि हिला ग हिला शाळा नाही का, ही बालवाडीला हिला सुट्टी नाद मध्ये डायरेक्ट. तरी मित्रांनो, जायचंय टमाटे खुडायला, आणि तिकडचं बघूच आपण कसं काय सर्व वगैरे वगैरे. आणि तिकडे गेल्यावर समजेलच, माणसं येत आहे किती, जात आहे किती, परत मला व्हावं लागतं की काय आज सांगता येत नाही. तर बघू तिकडे गेल्यावरच. मित्रांनो, मी आलोय मळ्यात, बघू शकता इकडे आहे मळा सर्व. आणि बैलांना आता जस्ट करायचं चेंज, त्यांनी पूर्ण तुडवून ठेवलं इकडे चाऱ्यामध्ये बांधायच्या साईडला. आणि हा बघा, हा आमचा सरजा, तो तिकडे आहे राजा, तो थोडा धावतो. हा गरीब गाय पोटात पायी, या बा गरीब गाय पोटात पाय. तर मित्रांनो, इकडे चार जाळ्या ज्या आहेत त्या भरून झालेल्या आहे, ऊनही एकदम मस्त पडलंय. आणि बघा ऊन इकडे आहे, प्लॉट प्लॉट पूर्ण खराब झालाय टमाट्याचा. बस्ट सुरुवातीचे जे टमाटे आहेत तेच थोडे क्लिअर आहेत, आणि जस्ट इकडे बाया भरतायत टमाटे. तर बघू शकता अशा पद्धतीचं चाललंय सर्व काम. आणि तिकडे खुडा चालू आहे, खुडायलाही माणसं आहेत. तिकडे मी काय जाणार नाही, मी इथून जाळ्या उचलून इथे ठेवण्यासाठी आहे, तर तेच काम करतोय. बैलांना जस्ट चेंज केलं, चारा खायला बांधून दिलेला आहे. आपण बांधलं इकडे छोटस शेड, तर ते तुम्ही बघितलंच आहे मागच्या व्लॉग मध्ये, जस्ट चालू हेच काम. तर मित्रांनो, अर्ध्याला वरती टमाटे जे ते आहे तोडायचं काम झालेलं आहे, म्हणजे खुडायचं काम झालेलं आहे. आणि इकडे पडलाय एवढा मोठा गंज, जाळ्या थोड्याशा कमी येत आहे, थोड्याशा म्हणजे बऱ्याच प्रमाणात, कारण खोडायचंही बाकी आहे, त्यामुळे जाळ्या कमी येत आहे. आणि इकडे लावलंय जाळ्या पूर्ण, 40 जाळ्या कम्प्लीट झालेल्या आहे भरायच्या, 45 जाळ्या आलेल्या होत्या. तर बघू अजून किती होत आहे काय, तर सर्व समजेलच. इकडे या दोन नंबरच्या ठेवले, आणि बदला आहे, बदला म्हणजे एकदम सडका, दोन नंबर म्हणजे मिडियम छोटी साईज. तर मित्रांनो, तुम्ही म्हणशाल की यांनी याच्या पुढे ब्लॉग शूट का नाही केला, तर तुम्हाला सांगायचं कारण असं की आमचा एकदम क्लोज फ्रेंड होता, मी कधी व्लॉगिंग मध्ये दाखवलं नव्हतं त्याला, ऋषीला दाखवलेलं. ऋषीचा आमचा एकदम क्लोज फ्रेंड होता, त्याला विजेच्या धक्क्याने त्याचा म्हणजे एक्सपायर झाला तो. त्याला म्हणजे आपली घरातली पाणी भरायची मोटर जी असते त्या मोटरचा शॉक लागला, आणि शॉक लागल्याच्या नंतर त्याच्यासाठी ऋषी होता गावामध्ये, त्यांनी भरपूर प्रयत्न केले. सरकारी हॉस्पिटलमध्ये देखील नेलं, बिटकोला देखील नेलं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. आणि जस्ट 5-1 मिनिटं जरी ऋषी त्याच्यासोबत असता तरी तो म्हणजे आज या जगामध्ये असता, बट तो आत्ता आमच्यामध्ये नाही आहे. त्या स्ट्रेसमध्ये होतो मित्रांनो, म्हणून व्लॉग शूट केले नाही, त्याच्या पुढे काही शूट केलं नाही. जशा जाळ्या मोजल्या, गाडीत टाकून दिल्या, तसं आम्ही सिव्हिल हॉस्पिटल नाशिकला गेलो होतो. तर पूर्ण अंधारपडेपर्यंत म्हणजे 8 वाजेपर्यंत तिकडंच होतो. तिकडून आल्याच्या नंतर म्हणजे अंत्यसंस्कार केले आम्ही, आणि मगच घरी आलो. आणि दुसऱ्या दिवशी परत असंच, म्हणजे आपलं एखादी जवळची व्यक्ती जाते ना, त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीची किंमत समजते की काय असतं, जवळ राहतो तो व्यक्ती. तोपर्यंत एकदम असं आपल्याला वाटतं काही नाही यार, हाय चाललंय सगळे, पण एखादी व्यक्ती केव्हा भरकन उडून जाईन सांगता येत नाही मित्रांनो. तरी त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणाशी जास्त वाद वगैरे घालू नका, कारण कसं सांगता येत नाही कोण केव्हा जाऊ शकतं. तर आम्ही असंच करायचो, भांडत राहायचो वगैरे वगैरे. तर आज त्या मित्राची किंमत कळते आम्हाला की
आम्ही त्याच्यासोबत किती स्कीमा फिरवल्या असतील, किती खोटं बोललो असेल, ते आज सर्व आठवतं मित्रांनो मला. तर तेच, त्यामुळे जास्त ब्लॉग शूट केला नाही पुढे. बट ठीक आहे, आता होणारी गोष्ट होऊन जाते. आपणही आता थोडं विसरत चालायचं. आणि जस्ट त्याच्या नावचं आम्ही एक दोन झाडे देखील आमच्या शाळेमध्ये जिडं आम्ही लहानपणापासून राहिलो होतो तिथे लावून दिलेले आहेत. आणि आता जस्ट दुसऱ्या कामांची, आपल्या घरच्या कामांची सुरुवात आहे परत एकदा.